असं मराठीत म्हणू आपण, ते त्रिफळाचे झालेले आहेत. मला कळतच नाही त्यांचं स्वतःच्या खात्यावर काही लक्ष आहे की नाही ते. म्हणून मला वाटतं पवार साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याची सुरुवातच राज्यातील किती महिला बेपत्ता आहेत, मुली बेपत्ता आहेत, आणि म्हणजे गृह खात्यावरचा ठपका त्यांनी लावला. कारण गृह खातच जास्त बोलत असतं सध्या, त्यामुळे तुमच्या खात्याकडे लक्ष द्या असं त्यांनी त्यांना सांगितलंय वेगळ्या पद्धतीनं. आपल्या खात्याकडे बघा काय चाललंय ते. आज उलट त्यांनीच इतर खात्याच्या मंत्र्यांना सांगितलं खात्याचं काम असं जोरदार करा आणि आक्रमकपणे पुढे जा असं सांगितलं. स्वतःच्या खात्याचं काम करायचं त्यांनी त्यांना आठवण करून दिली. आताच काहीतरी मुलाखत झालेली मी पाहिली जर ती, त्यात त्यांनी असा एक शब्द वापरला की सत्तेसाठी हे कोणाबरोबर जाऊ शकतात, या तर समजून जायचं. त्यामुळे मग जर असं असेल तर पाटीला का शपथ घेतली असंही त्यांनी विचारलं. त्याला जर माझा पाठिंबा होता तर पाटीला शपथ का घेतली, चोरून असं पहाटे नाही चोरून शपथ का घेतली असं शब्द आहे त्यांचा. त्यामुळे भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी कशी वागू शकते याच खरं सांगतं त्यांनी पर्दाफाश करून टाकला. आणखीन हे कुठल्या थराला जाऊ शकतात, त्यांनी स्वतःच्या शास्त्रांचा उल्लेख करून गुगली बॉलचा उल्लेख केला. त्यामुळे ते जे काय असेल त्यामध्ये मी फार मोठे भाष्य करण्याची गरज नाहीये, पण हे सत्य आहे की 2014 विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना एकटी लढली होती हे पहिले लक्षात ठेवलं पाहिजे. कारण 2014 लोकसभेत आम्ही एकत्र आणि ती युती भारतीय जनता पार्टीनं तोडली, त्यानंतर उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकटी लढली आणि एकटेच्या जीवावर 63 आमदार आणले. आणि भारतीय जनता पार्टीला असा एक भ्रम किंवा अहंकार होता की आम्ही एकट्याने आता ही निवडणूक लढू, 122 अडकले. आणि मग काय करायचं, तर कदाचित पुन्हा निवडणुका लागतील असं चित्र उभं राहिलं. तेव्हा माननीय शरद पवार साहेबांनी बाहेरून पाठिंबा जाहीर केला. घेतला ना तुम्ही तो आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केलंय तुम्ही, ते जे ठराव पास केला विधानसभेमध्ये तो आवाजी मतदानाने झाला, मतदानाने झाला लक्षात घ्या. त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं सत्तेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला होता याची आठवण यांनाच नव्हे तर माननीय पंतप्रधानांना सुद्धा करून देण्याची गरज आहे. परंतु मान्य मात्र केलेलं आहे. बघा चर्चा कोणाशी होत होता, मी त्या आमच्या इकडे चालू असताना सुद्धा आपला एकच माननीय आदरणीय उद्धवजींची अट काय होती की बाबा मुख्य तुम्ही जे सत्तेचं वाटप मान्य केलेलं आहे ते मान्य करा आणि त्यामध्ये आम्हाला मुख्यमंत्री पद पण तुम्ही 2.5 वर्षाच्या कालावधीची करता द्या. त्यांनी उघडपणे सांगितलं ज्या दिवशी 2.5 वर्ष पूर्ण होतील त्या दिवशीचा राजीनामा मी आगाऊ तुम्हाला सादर करतो. काय पाटील खंजीर खुपसला, तुम्ही खुपसला का त्यांनी खुपसला, तुमचा शब्द आहे ना तो फिरवला कोणी, तुम्ही पत्रकार परिषद तुम्ही घेतली म्हणून देवेंद्रजींना. आकडा काही असो म्हणजे आदरणीय उद्धवजींचं माननीय अमित शहाजी देवा तिथून मातोश्रीवर निघून गेल्यानंतर ते जे उपस्थित शिवसैनिकांच्या समोर मातोश्रीच्या कट्ट्यावरनं बोलले ते तुम्ही पहा. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय स्पष्टपणे की आकडे कोणाचे किती यावर अवलंबून राहणार नाही, म्हणजे ते जास्त असतील तर त्यांचाच मुख्यमंत्री किंवा सत्तेचं वाटप समान होईल, समसमान होईल. काय कबूल केलं नाही, उलट तुम्ही हिणवण्याचे प्रकार केले होते. देवेंद्रजींनी आठवण करून बघावं, त्यांच्या वर्तमानपत्रातल्या माध्यमातल्या बातम्या बघा. त्यांना असं वाटतं की फरफटत आम्ही येऊ, आम्ही हे खातं देणार नाही ते खातं देणार नाही बोलत होते की ते तुम्ही सांगा म्हणजे काय. पण तुम्ही शब्द फिरवताय, गद्दारी आम्ही करतोय, तुम्ही कबूल केलं असतं तर आम्ही केलेच नसतो, गेलोच नसतो. तुमचं असं होतं की आम्ही तुकडा फेकलाय तो घ्या ना आमच्या बरोबर या, त्या तर त्यांना फेकलाय ना मिंद्यांना तसा. असली काय लाचारी शिवसेने सत्तेसाठी करत नाही, ती पहिल्यापासूनची भूमिका आहे, ती काही नवीन नाहीये. वानखेडे स्टेडियमवर आम्ही सामना होऊ दिला नाही शिवसैनिकांनी. पण मग हे सगळं विसरतोय आज आपण की एका बाजूला आपण सांगतोय की पाकिस्तान सातत्यानं आतंकवाद्यांना पाठिंबा देत, त्यात पाकिस्तानवर तुम्हाला खेळायचं पण आता खेळायला तुम्ही अहमदाबाद स्टेडियम निवडले. हे कसं राजकारण करतात ही मंडळी,
एक तर त्याच्यामध्ये माननीय संजय राऊत सुद्धा अलीकडे बोलले होते की मुंबईचं क्रिकेट पंढरी भर मुंबई, मुंबईचं महत्व देशाच्या क्रिकेट क्षितिजावर कमी करायचंय त्याचे अतिशय व्यवस्थित प्रयत्न. तुम्ही आयपीएल कडे बघा, फायनल गुजरात, आणि आता सांगताना कसं सांगणार की प्रचंड मोठा स्टेडियम असल्यामुळे आम्ही तिथं घेतो, 1,32,000 क्षमता असल्यामुळे. आता हे सगळे पळवट आहेतच, म्हणजे महाराष्ट्रात सगळे उद्योग पळवण्यापासून जे काय आता अमेरिकेत काय घेऊन आले ते अमेरिकेत हिंदुस्थानात नाही घेऊन आले, अमेरिकेतून गुजरातात घेऊन गेले ते. म्हणजे ते देशाचे पंतप्रधान म्हणून वागतात की नाही, आज खरा प्रश्न आहे. आता कसं ते पक्के सरकार म्हणतो, मला वाटतं आपण न बोललेलं बरं या विषयावर, कारण तुलनाच करणं गैर आहे कोणात. का राजा भोज पुढचं तुम्ही याला आता काय ते. त्यामुळे मिंदे असणं आणि स्वतःच्या पायावर काही एखादी गोष्ट करणं, होय पवारांनी सुद्धा एक प्रयोग केला या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा वसंतदादा पाटलांच्या पाठीत खजीर बसला असं अनेक जण म्हणाले, पण पवारांनी ते स्वतःच्या कर्तृत्वावर केलं आणि सगळ्यांना घेऊन गेलं, उघडपणं केलं. पाटील खजीर ते काय असेल त्याचे मत नाही, पण उघडपणे केलं म्हणण्याचे काय होते, ते उघडपणे नाही केलं. अंधाऱ्या रात्री पळून जाणारी माणसं ती कोणाच्या आश्रयाला गेले नव्हती, पवार साहेब कुठल्या राज्यात जाऊन त्या राज्याचा आश्रय या राज्याचा आश्रय असते काय पोलीसगिरी केली नव्हती, ते स्वतः करतो तो केलं होतं. जागा वाटपावर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.